जनशक्ती कोविड-19 कोविड सेंटरचं चापडगाव या ठिकाणी उद्घाटन पार पडलं. कोविड-19च्या बाबतच्या अफवा आणि त्याच्याबद्दलच्या रुग्णांच्या मनातील भीती लक्षात घेता डॉक्टरांनी रुग्णांना मानसिक आधार देण्याचं काम करावं असं प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सौ हर्षदाताई काकडे यांनी चापडगाव येथे जनशक्ती कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. चापडगाव येथील हायस्कूल या ठिकाणी कोविड-19 केअर सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट शिवाजीराव काकडे होते. या प्रसंगी डॉक्टर श्वेता फलके, डॉक्टर पाडाळे, डॉक्टर पाटील, डॉक्टर काटे, डॉक्टर नेमाने, सरपंच शहादेव पातकळ, उपसरपंच सुरेश नेमाने, स्वाभिमानीचे प्रशांत भरात, बाळासाहेब फटांगरे यासह सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सौ काकडे म्हणाले की तालुक्यात कोविड रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अॅडव्होकेट काकडे साहेब यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अमरापूर येथे चापडगाव कोविड सेंटर सुरू केलं. यामध्ये गोरगरीब रुग्णांची सेवा करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. अमरापूर चापडगाव येथील कोविड सेंटर सुरू करण्यासाठी डॉक्टर श्वेता फलके यांचा मोठा वाटा आहे. आबासाहेबांच्या वारसा त्यांनी दिलेल्या ध्येय धोरण पालन करत सर्वसामान्य जनतेसाठी काम करत आहेत. आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहातील सर्व कर्मचारी घटक मिळून रुग्णांसाठी राहणं, दोन टाईमचं जेवण, चहा नाश्ता याची सोय करतायत. याप्रसंगी डॉक्टर गमे यांनी देखील याबद्दल अधिक माहिती दिली. आज चापडगाव या ठिकाणी जनशक्ती कोविड सेंटरची आपण स्थापना केलेली आहे आणि जनशक्ती कोविड सेंटर या ठिकाणी सुरू केलेलं आहे. खरं तर कोविड सेंटर सुरू करण्याची संकल्पना ॲडव्होकेट काकडे साहेबांनी मांडली आणि त्याला सगळ्या आबासाहेब काकडे समूहाने प्रचंड प्रतिसाद दिला. खरं तर या ठिकाणी राहण्याची, जेवणाची आणि नाश्त्याची ही व्यवस्था आपण कोविड सेंटरमध्ये जे माणसं ॲडमिट होणार आहेत त्यांची व्यवस्था आपण या ठिकाणी करणार आहोत आणि ही सगळी व्यवस्था आबासाहेब काकडे समूहातील प्रत्येकाने वर्गणी देऊन अगदी ही व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे आणि या व्यवस्थेचा सगळ्या या परिसरातील पेशंटनी या ठिकाणी लाभ घ्यावा. कारण आपण पाहतो की आज शेवगाव शहरामध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे. सगळ्या खेड्यापाड्यातून लोक जे पेशंट जे येत आहेत ते टोटल शेवगाव शहरामध्ये येतात आणि हीच गर्दी या ठिकाणी अशी जर थांबवली गेली, या ठिकाणी जर आपण प्रत्येक ग्रामीण भागातली गर्दी ही ग्रामीण भागातच जर थोपवली तर अतिशय चांगलं काम या ठिकाणी होईल. सगळ्या डॉक्टर्स इथले चापडगावचे सगळे डॉक्टर आणि डॉक्टर श्वेता फलके यांनी सगळ्यांनी मिळून या ठिकाणी कोविड सेंटर सुरू केलं आहे आणि सेवा देण्याचं सेवाभावी कोविड सेंटर या ठिकाणी सुरू होईल. इथे कुठल्याही प्रकारची आर्थिक लूट कुणीही करणार नाही. अगदी माफक दरामध्ये या ठिकाणी सगळ्यांची औषधोपचार होतील आणि आबासाहेब काकडे समूहाच्या वतीने सकाळी नाश्ता, दुपारी आणि संध्याकाळी दोन वेळेचं जेवण आणि एकदम हायजेनिक जेवण या ठिकाणी देण्याचं काम आबासाहेब काकडे समूह करीत आहे. प्रतिनिधी शामराव काळपुंटे, न्यूज 24, शेवगाव. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.